16 जानेवारीचा शेवटचा सामना आहे. लाईव्ह लॉट्स तुम्हाला पाहायला मिळतात 40+ याच मैदानामध्ये पाहू शकता. 16 जानेवारी आणि 17 जानेवारी नवापाडा विरुद्ध देसाई हे संघ आहेत. मॅच सुरू होते या जसं वेळ मिळेल आपण तर 17 जानेवारीला जे सामने होणार त्याच्याही ड्रॉ कडे आपण वळूया. मॅच सुरू करायची आहे सुभाष. तर मान्य विनंती असेल बबन रसाळ यायचे आपल्या शुभाचे 2 चिट्ट्या काढायचे आहेत. बबन रसाळ यांच्या शुभाचे 2 चिट्ट्या काढू. 17 जानेवारी याही मॅचचा हाच नियम असेल. जो संघ विजय होईल त्या संघाला दुसऱ्या फेरीत नक्कीच बाय मिळेल. लक्षात घ्या अजदे आणि त्यांच्या विरुद्ध बघूया. अजदे वर्सेस मोटागाव या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल त्या संघाला बाय मिळेल. लक्षात घ्या पहिला सामना असेल 17 जानेवारीला. दुसऱ्या सामन्याकडे आपण वळूया. प्रकाश पाटील साहेबांना विनंती यायचे. प्रकाश पाटील साहेब आपल्या शुभाचे 2 चिट्ट्या काढा. 16 व 17 जानेवारी हा ब गट तुम्ही पाहताय. 17 जानेवारीचा दुसरा सामना असेल नारिवली विश्वनाथ मस्कर यांचा संघ आणि निर्जे निर्जे वर्सेस नारिवली दुसरी लढत असेल. बाबूराव पाटील यांना विनंती होती आपल्या शुभाचे 2 चिट्ट्या काढायचे आहेत. बाबूराव पाटील साहेब तिसरा सामना असेल मग तिसऱ्या सामन्यात तिसरा सामना असेल जुनी डोंबिवली वर्सेस काटई तिसरा सामना 40+ लक्षात घ्या. आणि वळू आपण आता चौथ्या सामन्याकडे कारण की प्रत्येक दिवशी 10 संघ घेत आहेत. नामदेव पाटील साहेबांना विनंती होतो की आपल्या शुभाचे 2 चिट्ट्या काढायचे आहेत. नामदेव पाटील साहेब चौथा सामना असेल. चौथा सामना असेल खिडकाली वर्सेस अडवली चौथा सामना आणि शेवटचा सामना आपण बोलूया. कर्णधार योगेश पाटील यांच्या शुभाशी आपण 2 चिट्ट्या काढूया. शेवटची मॅच असेल ही 17 जानेवारीला. सामने पुन्हा आम्ही तुमच्याकडे जसं वेळ मिळेल आम्ही नक्कीच तुमच्याबरोबर पडले आणि त्यांच्या विरुद्ध सापाडे ही शेवटची मॅच असेल 17 जानेवारीची. जाऊया आपण ओमकार शेट्टी यांच्याकडे. चेंडू हवेत आहे. हॅलो तर गौरीपाड्याचे पोलीस पाटील इथे आलेले आहेत. त्यांना विनंती व्यासपीठ येऊन स्थान बनवायचे. गौरीपाड्याचे पोलीस पाटील भगवान पाटील साहेब आपण आला असेल तर आपण यायचे. प्रेमनाथ म्हात्रे साहेब कल्याण शहर अध्यक्ष आपण आला असेल तर आपण यायचे. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे ओमकार शेट्टी सज्जेत. हॅलो हॅलो तर अतिशय चांगली मॅच तुमच्या समोर आहे. गावदेवी वसार विरुद्ध गौरीपाडा आणि आज वसार टीम खेळतीय भक्ती इंटरप्राइजेस या नावानं जे गावदेवी भक्ती स्पोर्ट्स महेंद्र म्हात्रे नांदिवली यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट गौरीपाडा कल्याण विभागातला एक बलाढ्य संघ. फटका उंच हवेमध्ये आहे. मिड ऑफ ला फिल्डर आहे चेंडू खाली नितीन त्यांना टिपली आहे. इथे एक चांगली कॅच आणि सूरज दुधकरला मिळतोय. मी म्हणेल हा दुसरा विकेट आणि पहिल्या षटकाचा खेळ इथे पूर्ण झाला आणि सूरज दुधकरने काय गोलंदाजी इथे केली आहे. 6 धावा खर्च करताना 2 फलंदाजांना बाद केलाय. एक गोष्ट नक्कीच म्हणेल सूरज दुधकर बद्दल त्याचं हे पहिलं षटक होतं. अभी तो इस बाज की असली उडान बाकी आहे. अभी तो इस परिंदे का इम्तिहा बाकी है. अभी मैंने लांगा है समंदर को. अभी लांगना पूरा आसमा बाकी है. सेकेंड ओवर मध्ये अजून घातक ठरेल सूरज दुधकर हे संकेत त्यांना पहिल्या षटकामध्ये दिलं. पावर प्ले मध्ये 6 धावा 2 फलंदाजांना बाद केलं. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जावी नितीन दादा होता. टॉस आणि जावी आदेश भगत यांचं ओपिनियन झालं. एक अतिशय सुंदर मी म्हणेल मार्मिक शब्दामध्ये या स्पर्धेचा उल्लेख ग्रामीण क्रिकेट समितीचे उपाध्यक्ष आदेश भगत साहेबांनी केला. व्यासपीठाकडे जर नजर टाकली जनुमान क्रिकेट मंडळ निर्जेचा जो लोगो आहे आणि जी स्थापना झाली 1969 ला ते तुम्हाला नक्कीच
चिन्ह पाहला मी त्यांनी मकर संक्रांत चषक 2020 आणि ग्रामीण वर्ल्ड कप ची ट्रॉफी आणि त्याचबरोबरीने छत्रपती शिवरायांची एक आकर्षक सुबक कलाकृती तुम्हाला पाहला मी ते सध्या तानाजी सिनेमा बॉक्स ऑफिस गाजवतोय. त्या सिनेमातला कालचा एक डायलॉग मला आठवतो, भगवान ना मिटा है और ना मिटेगा क्योंकि उगता हुआ और डूबता हुआ सूर्य इसका प्रणाम है. पहला बॉल गिरीश मात्रे टप्पा पड़ला नंतर हाथ भर बॉल वहवला जातो है. पहला चेंडू वरती सागर बाद झाला, त्यानंतर बाद झाले फलंदाज पंडरी मात्रे आणि आता या गौरीपाडा टीमच्या दोन पिलर्स तुम्हाला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. हेमंत मात्रे आणि रवी मात्रे पहिलाच मी म्हणेल बॉल डॉट दुसरा बॉल वरती अपील आणि गौरीपाडा टीम खेळती आहे. हेमंत मात्रेजी मला तीन इनिंग आठवते ज्यावी या टीमला प्रथम स्वर्गीयरतन बुवा पाटील स्मृती चषकामध्ये प्रवेश मिळाला आणि पहिल्याच मॅचमध्ये 61 धावेची एक वादळी खेळी ज्यानं साकारली होती असा एक प्रतिभावंत अनुभवी खेळाडू. त्याच्यासमोर गोलंदाज देखील तेवढा हुशार आहे. दोन्ही बाजूला बॉल वळवण्याची ताकद ज्याच्याकडे आहे बट हा बॉल डावा स्टिकच्या बाहेर होता. रणमिती एक्स्ट्रा आणि काही क्षणात तिथे शुभागमन होईल. काटेई गावाचं एक मी म्हणेल लोकनेता तुम्हाला मंचावरती येताना दिसेल. 40+ ग्रामीण क्रिकेटला एक वन ज्या व्यक्तिमत्वानं दिलं असे सन्माननीय अर्जुनभाई पाटील साहेबांचं थोडाच वेळात शुभागमन होईल. बीट केलं एका जागेवरती थांबवलं बासमान हेमंत मात्रेला. पुन्हा एकदा फ्रंट फुटला येऊन खेळायचं होतं. यावी देखील बॉल डॉट जातोय. हेमंत मात्रे सारख्या बासमनला चार चेंडू एका जागेवरती थांबवलं, ब्लॉक केलं फलंदाजाला. म्हणजे किती सुंदर गोलंदाजी होती गिरीश मात्रेकडनं. आणि आज तो गोलंदाज ज्यांना नागावच्या मैदानावरती एकाच मॅच मध्ये दोन निर्धाव षटक टाकण्याचा कारनामा या हंगामामध्ये साकारला आणि आपला फॉर्म आपला टॅलेंट इथे जपतोय. अजून एक बॉल डॉट, पाच चेंडू लगातारचे निर्धाव आणि इथे शुभागमन झालं 40+ ग्रामीण क्रिकेट समितीचे अध्यक्ष आणि नेहमीच क्रिकेटसाठी ज्यांचं भरपूर मोठं योगदान राहिलंय असं काटेई गावाचं एक मी म्हणेल मोठं नाव अर्जुनभाई पाटील साहेबांचं. लोवा फुलटॉस आणि इथे मात्र फिल्डर कडनं मी म्हणाल थोडीशी मिस्टेक झाली आहे. बॉल त्याला बीट करून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फायनली एक चौकार आला शेवटच्या बॉल वरती आणि दोन षटकांच्या अखेरीस टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते 11 धावा. आणि गिरीश मात्र एक असा गोलंदाज ना जो विकेट शोधण्याचा प्रयत्न क्वचितच करताना दिसतो. जास्तीत जास्त डॉट बॉल टाकणं ही त्याची ओळख आहे. आणि मंचावरती तुम्ही पाहता एक राजेशाही थाट असणारं नाव अर्जुनभाई पाटील साहेबांचं स्वागत करताना. निजे गावाचे माजी सरपंच गिरधरजी पाटील, मी म्हणेल श्रीपद मात्रे, गिरधर पाटील ही अशी काही नावं आहेत ज्यांनी मी म्हणेल निर्जय गावाच्या क्रिकेटची सुरुवात केली आणि आज 51 वर्ष इथे आपल्याला पाहायला मिळतंय ग्रामीण वर्ल्ड कपचं. हा सन्मान आहे निर्जय गावाचा. मी म्हणेल एवढे वर्ष निरंतर सातत्य टिकून ठेवणं आणि जसं आदेश भगत यांनी सांगितलं की अनेक आयोजक आले अनेक गेले बट या स्पर्धेबद्दल एकच म्हणेल अरे आले किती गेले किती, उडून गेला भरारा, अरे संपला नाही आणि संपणारही नाही या ग्रामीण क्रिकेट वर्ल्ड कपचा दरारा. आणि प्रत्येक खेळाडू इच्छुक असतो या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी. जवळजवळ मी तर म्हणेल निजे टीमनं जर टीम्स गोवा केल्या तर 80 देखील होतील अजय दादा, कारण एवढ्या संघाने इथे खेळण्याची इच्छा असते. बट 48 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होतात. बट आता षटकात ठोकलाय फलंदाज रवी मात्रेनं आणि हा बॉल जातोय आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. दादा सरकार पंढरी शेट फडके त्यांचं गुणगान गाणारे हे गीत तुम्ही ऐकलं. पण मागचे पाच बॉल डॉट त्यानंतर चौकार आणि आता इथे मात्र जशी स्ट्राईक मिळाली फलंदाजी करण्यासाठी रवी मात्रेला आता षटकार यांना स्वागत केलं. गोलंदाज कुणाल गडगेज, वेलकम टू ग्राउंड, वेलकम टू ग्रामीण वर्ल्ड कप. मागचे दोन षटक परिस्थिती जरी थोडीशी खराब असली का जरी आता कसोटीचा असला
तर इथे मात्र वारसा जो संघर्षाचा आहे गौरीपाडा क्रिकेटचा ते जपता नाही टीम पाहायला मिळतीय। तर 40+ 16 तारखेचा ड्रॉ तुमच्यापर्यंत पोहोचवतो। कोई वर्सेस वसार यामधून जो विन होईल त्याला बाय देखील मिळेल, कारण 10 टीम आहेत। त्यानंतर बेतवडे विरुद्ध वाडेकर, तिसरा सामना खंबालपाडा विरुद्ध उंबाडे, चौथी मॅच असेल संदर्भ विरुद्ध खाडी आणि 16 तारखेचा शेवटचा सामना नवापाडा वर्सेस वागेश्वर देसाई। आणि ग्रुप बी मधन 17 तारखेला मॅच होतील। आजे विरुद्ध मोठा गाव यामधून विन होईल त्याला बाय मिळेल। त्यानंतर नारिवली विरुद्ध निजे, जुनी डोंबिवली विरुद्ध काटई, इथे फिल्डरला बीट करून आता बॉल पुन्हा एकदा जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर। त्यानंतर खिडकाई विरुद्ध आडवली आणि शेवटचा सामना असेल पडले 40+ विरुद्ध सापाडे 40+। अशा या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील। आणि इथे षटकारानंतर आलाय चौकार कुणाल गडगेला, इथे टार्गेट केलं रवी म्हात्रेनं। 209 मध्ये 10 धावा आलेत, परिस्थिती जी थोडीशी खालावलेली होती आता पुन्हा एकदा इथे कमबॅक करतोय। धावसंख्या होईल धावफलकावरती 21-21 ओव्हर द विकेट। इथे लाईन चांगली आहे, बॅटन पॅड मध्ये खोलवर टाकलेला हा डीप मध्ये समरीन बॉल होता, त्याला मात्र खोदून काढला डिफेन्स केलं रवी म्हात्रेनं। आणि मागचे काही क्षण जर आपण पाहिलं तर हेमंत म्हात्रे सर काही चांगला बासमन थोडासा चाचपत खेळताना दिसला, बट आता मी म्हणेल या खेळाडूला रोखणं हे देखील चॅलेंज असेल कुणाल गडगेसाठी। 3 चेंडू मध्ये 11 त्यांना खर्च केले, थोडासा दबाव नक्कीच असेल हेमंत म्हात्रेवरती देखील, कारण ज्यावेळी तुमची सुरुवात थोडीशी खराब होते त्यावेळी दबाव तुमच्यावरती येतो, बट दबावाला कधीच बळी पडू नका। यू डोंट शो द प्रेशर गेम, जर तुम्ही दबावाखाली खेळात जो तुमचा नॅचरल गेम आहे जी तुमची नैसर्गिक फलंदाजी आहे ती तुम्ही करू शकत नाही आहात, कारण यशी नशिबानं मिळणारी गोष्ट नव्हे तर उचित ध्येयाच्या उद्दिष्टपूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणजे यश। आणि यश आणि सुख आणि अपयश दुःख हे सगळं काही जोडीनंच येतं। आपल्याला जे हवंय ते मिळणं म्हणजे यश, आणि जे मिळालं नाही ते म्हणजेच अपयश। बट अपयश देखील तुम्हाला एक अनुभव देऊन जातो प्रत्येक खेळामध्ये। चेंज ऑफ द पेस, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता, दिशेवरच नियंत्रण नक्कीच हरपलं, बॉल डावा स्टिकच्या बाहेर, रन मी ते एक्स्ट्रा। आता गौरीपाडाला हेच मनामध्ये ठेवावं लागेल की ध्येय गाठण्यासाठी मेहंदीचा वेग आता इतका ठेवा की मागच्या 2 षटकामध्ये आलेले अडथळे कधी आले आणि कधी गेले हे आता तुम्हाला समजायला नाही पाहिजे, याचा विचार इथे करायला लागेल रवी म्हात्रेला। आणि आक्रमकता ही ओळख आहे त्या फलंदाजाची हेमंत म्हात्रे आणि रवी म्हात्रेची, ती त्यांना इथे सिद्ध करावी लागेल या मॅच मध्ये। कुणाल गडगे थोडस दडपण थोडस दबाव त्याच्यावरती, पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन, अजून एक मोठा फटका, हा बॉल जाईल गॅप मध्ये स्क्वेअर ऑफ द विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर। सुरुवातीला मी मला वादळ आलं होतं सूरज दुधकर आणि गिरीश म्हात्रे नावाचं, बट त्यानंतर आता रवी आणि हेमंत सांगतोय आयुष्यात जेव्हा वादळ येतं तेव्हा मातीत पाय घट्ट रुतून उभं राहायचं, कारण प्रश्न हा वादळाचा नसतो, ते जेवढ्या वेगानं येतं तेवढ्या वेगानं निघून देखील जातं, फक्त आपण किती सावरलो ते महत्वाचं आहे। आणि आता टीमचा डाव सावरत असताना रवी म्हात्रे, धावसंख्या 4 ने पुढे जाईल, टीमची टोटल झाली आहे 28। डीजे प्लीज। सतरा धावा आतापर्यंत खर्च झालेत, शेवटचा बॉल शिल्लक आहे, 12 बॉल मध्ये 11 आल्या होत्या, इथे 5 बॉल मध्ये 17 आणि इथे अपील झालंय आणि परतावं लागेल गौरीपाडा टीमचा। मी म्हणेल हिट मॅन रवी म्हात्रे मैदानांना बाहेर जातोय। आणि शेवटच्या टप्प्यामध्ये कुणाल गडगे इथे सांगतोय असफलता एक चुनौती आहे, इसे स्वीकार करो, क्या कमी रह गई देखो और सुधार करो, जब तक ना सफल हो नींद जिनको त्यागो तुम, संघर्ष का मैदान छेड़कर यू मत भागो तुम, कुछ किए बिना जय जय कार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। आणि फायनली शेवटपर्यंत प्रयत्न करताना कुणाल गडगे दिसला शेवटच्या बॉल वरती, त्याला विकेट मिळाली रवी म्हात्रेची। 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि धावफलकावरती धावा आफ्टर 3 ओव्हर 28 लॉस ऑफ 3 विकेट गौरीपाडा टीम।
तर मी बाळराम पाटील साहेबांना विनंती देतो की आपल्या शुभहस्ते 40 प्लस समितीचे अध्यक्ष आणि माजी सरपंच काटेगावचे अर्जुनभाई पाटील यांचा इथे सत्कार करायचा आहे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने 40 प्लस च्या खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म मिळालाय. अर्जुनभाई पाटील यांचा इथे सत्कार केला होतोय माजी सरपंच काटेगाव आणि त्यानंतर 40 प्लस समितीचे अध्यक्ष सुद्धा ज्यांच्या मार्गदर्शनाखाली 40 प्लस च्या स्पर्धा तुम्ही पाहता. बाळराम पाटील यांचे खूप जवळचं व्यक्तिमत्व आहे, खूप चांगले मित्र आहेत. त्यांच्या शुभहस्ते सन्मान करतो मी बबन रसाळ यांना विनंती देतो की आपल्या शुभहस्ते मनोज पाटील यांचा सत्कार करायचा आहे. मनोज पाटील यांचे आपलाही सत्कार केला जाईल. तर मनोज पाटील यांचा सत्कार केला होतो बबन रसाळ यांच्या शुभहस्ते. त्यानंतर भरत धाको पाटील यांना विनंती होतो की आपल्या शुभहस्ते सुरेश पाटील माजी क्रिकेटपटू यांचा सत्कार करायचे. माजी क्रिकेटपटू सुरेश पाटील यांचा सत्कार केला जाईल भरत धाको पाटील यांच्या शुभहस्ते. सुरेश पाटील यांचा इथे सत्कार केला होतोय. रवी मात्रे सर क्या फलंदाजा समोर हा सातवा लगातारचा डॉट बॉल गिरीश मात्रेचा, बट त्या सात निर्धाव चेंडूचं उत्तर देणारा आठवा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा छक्का नाही मी म्हणेल अठ्ठाचा, बट रनमितील सहा चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क षटकार. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती हनुमान भंडारी सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचाही सत्कार होईल. मी बाबुराव पाटील, बाबुराव पाटील यांना विनंती देतो की आपल्या शुभहस्ते उद्योजक हनुमान भंडारी यांचा इथे सत्कार करायचा आहे. हेमंत म्हात्रे सारख्या फलंदाजांना बॉल फेस केलेत नऊ आणि त्याच्या बॅट मधनं रन्स आलेत आतापर्यंत. अकरा दहा चेंडूंचा सामना करताना, बट अजूनही भरपूर वेळ तुमच्याकडे आहे. अजून येणारा एक षटक बाकी, एका गोलंदाजाला जरी ते टार्गेट केलं गेलं तर 50 ते 55 फायटिंग टोटल मिळू शकतं टीम गौरी पाडाला. एकच मनामध्ये लक्षात ठेवा, जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत अंधकरणात जिद्द आहे डोळ्यासमोर खुला आकाश तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण आपलाच. आणि मेहनत एवढ्या शांततेने करा की तुमच्या यशाला गर्ज ना करू द्या. इथे लाईन चांगली आहे बट टप्पा पडल्यानंतर बाहेर देखील वळतोय हे सांगतात अंबा सुभाष पाटील सर. आणि रन मेल इथे एक्स्ट्रा धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 35. नेक्स्ट मॅच आहे गावदेवी उंबार्ली विरुद्ध आदर्श पडलेगाव. इथे बॉल उंच हवेमध्ये क्षेत्ररक्षकाच्या नजरेच्या थोडस आड होता, रन इथे मिळेल एक. आणि गतवर्षी जी मला ती मॅच आठवते उंबार्ली विरुद्ध पडलेगाव, काय फाईट रंगली होती या दोन्ही टीम्स मध्ये याच मैदानावरती. आणि प्रेम भोईर आणि राजकुमार पाटीलची फलंदाजी देखील आठवते आणि याच मैदानावरती एबीडी स्टाईल राजकुमार पाटीलला मारलेला खेळाडू कक्षाच्या अगदी बाजूला मी म्हणेल झोपून मारलेला षटकार तो देखील या स्पर्धेतला एक आठवण राहील. बट आज आदर्श पडले गाव नक्कीच एक आत्मविश्वास घेऊन उतरेल, कारण आताच भगवा चषक त्यांनी उचलला. फायनल नक्कीच मानकरी ठरला होता मयूर ठाकूर स्वप्नील मात्रेचा संघ. मयूर आला मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्या जोडीने हेमंत बराच वेळ झाला खेळतोय, अपेक्षा त्याच्या बॅटमध्ये नक्कीच मोठ्या आहेत. पण आता मयूर मात्रे इथे कशा प्रकारे खेळ, कारण गिरीश मात्रेकडे जेवढं क्षमता आणि पोटेन्शियल आहे तेवढीच गुणवत्ता आहे मी म्हणा मयूरकडे देखील. अँड अगेन्स्ट द स्विंग नेहमीच हा बॅट्समन चांगला खेळतो, की या खेळाडूकडे क्लास वेगळा, त्याचा स्टान्स थोडासा वेगळा आहे, त्याची बॅटिंगची शैली वेगळी आहे आणि आपला दर्जा इथे सिद्ध करावा लागेल मयूर मात्रेला. इथे फटका मिस टायमिंग घ्या बट मिड ऑफला क्लिअर करून बॉल मागे येतोय. लॉंग ऑफला चेंडू फीड करेल जोगी, तोपर्यंत अजून दोन धावा आणि दोन धावेच्या बरोबरीनं चार षटकांचा खेळ पूर्ण झालाय. आणि जरी या इनिंग मध्ये जवळजवळ 11 ते 12 बॉल डॉट गेले असले ना मोठे फटके देखील आलेत हे इम्पॉर्टंट आहे. आणि 40 धावा 4 षटकांच्या अखेरीस फलकावरती आतापर्यंत लागलेत. आणि शेवटच्या षटकामध्ये जर रन्स 15 ते 16 आल्या तर नितीन दादा जे टार्गेट 55 ते 56 या मैदानावरती हवं ते मिळेल. आणि आता हेमंत मात्रेला एकच सांगेल आता स्वतःसोबतच पैज लावा, कारण आता जिंकलात तर एक आत्मविश्वास मिळेल
आणि जरी मी म्हणाल इथं अपयश आलं तरी अनुभव हा डेफिनेटली मिळेल. कारण क्रिकेटमध्ये प्रत्येक दिवस आपल्यासाठी सारखा असतो असं नाही आहे. म्हणून नेहमीच म्हटलं जातं एक का कोणी गाजवलेला असतो कोण गाजवत असतो. पण क्रिकेटमध्ये इम्पॉर्टंट का यस्टरडे इज हिस्ट्री टुमारो इज मॅटर आणि मी म्हणा प्रेझेंट आहे ना ते इम्पॉर्टंट असतं. कारण कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा कपाळावरील घामध्येच भविष्य शोधल्यात आयुष्यात कपाळावर हात टेकवण्याची वेळ मित्रांनो कधीच येणार नाही. म्हणून नशीबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा यश तुमची वाट पाहत. शेवटचं षटक इथे शिल्लक असेल. 6 बॉल शिल्लक आहेत आणि त्याच्या आधी उंबारले आणि पडले टीमचे कॅप्टन यायचं. पहिलाच बॉल अतिशय खोलवर टाकलेला होता त्याला बॅटांपाटमधनं पाठवलं डीप मध्ये. थोडस वे तिथे घेतला क्षेत्ररक्षक सूरत दूधकर ना तोपर्यंत रन्स इथे मिळतील 2 आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. टीमची टोटल झाली धावफलकावरती 42 धावा. स्वप्नातही क्रिकेटमध्ये मोफतच असतात फक्त त्यांचा पाठलाग करताना तुम्हाला ही किंमत मोजावी लागते. ओव्हर द विकेट इथे लाईन चांगली आहे आणि हिड विकेट झाला. बॅट्समन लागला अजून एक धक्का. टीम गौरीपाडा संघाला फलंदाज बाद होतोय. हे मत मात्रे उपस्थित राहिला. एक संघ जर आला नाही तर जो संघ येणार संघ नाही येणार नाही त्या संघाला 3 धावांची पॅनल्टी लागेल. लक्षात घ्या उंबारले आणि पडले त्याप्रमाणे तुम्ही यावं. इथं आता थांबून चालणार नाही आहे. मी म्हणेल गौरीपाडा टीमला म्हणून मैदानाच्या आतमध्ये राम म्हात्रे ला इथे प्रमोट केलं. रुक गए अगर तुम तो रह जाओगे पीछे दूर नहीं अब मंजिल बस कुछ ही मोड और है. ओझल ना हो मंजिल एक पल भी नजरों से. बॉलो बॅक ड्राईव्ह हर पल करती दिल की धडगन या इशोर आणि वसार त्यांचं टीम स्पिरिट हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. अतिशय चांगलं क्रिकेट ही टीम दाखवती आहे आजच्या दिवसामध्ये. आणि बलाढ्य मी म्हणेल गौरीपाड्यासारख्या टीमला इथे संघर्ष करण्यास तर त्यांनी नक्कीच भाग पडला. लक्षात घ्या एक संघ नायक असेल आणि दुसरा कॅप्टन नसला तर तुम्हाला 3 रनची पॅनल्टी आहे. आणि जर दोन्ही कॅप्टन नसेल तर 3-3 बॉल तुमचे कमी केले जातील. बॉल जायला तर डीप मध्ये स्वीप कव्हरला. उंबारलीचे कॅप्टन एक आदर्श संघनायक सचिन भोईर इथे उपस्थित झालेत तर टीम आदर्श पडले गाव. अजून तुमच्याकडे 2 बॉलचा वे शिल्लक आहे लवकर यायचं. धावसंख्या गुंतालिकेवरती आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत 45-45 जावा. 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका आला तर 50+ टार्गेट मिळेल आणि तोच प्रयत्न इथे करतोय मयूर. चेंडू उचाल टीममध्ये लॉंग ऑफला सिंगल पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न धाव थोडीशी धोकादायक बट यशस्वीरित्या पूर्ण देखील झाली आहे आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. स्कोरकार्डमध्ये टीमची टोटल आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळती आहे ती म्हणजेच 47 धावा. आणि पहिल्या सत्रातील शेवटचा बॉल इथे शिल्लक असेल. कोणता आकडा या चेंडूवरती दडला. मयूर मात्रेच्या बॅटमध्ये एक मोठा स्ट्रोक इथे हवाय गौरीपाडाला. इथे लाईन तर मी म्हणेल आता गोलंदाजानं मिस केली आहे. डावा स्टिकचा बॉल बाहेर होता रन मी ते एक्स्ट्रा. टीमची टोटल 1 ने पुढे जाईल. धावफलक तुम्हाला पाहायला मिळते 48. एक अतिशय चांगली दर्जेदार लढत तुम्ही पाहता गौरीपाडा विरुद्ध टीम वसार मध्ये. आणि वसार क्रिकेटचं फ्युचर मी म्हणेल आमच्या सोबत 12th मॅनच्या भूमिकेत. फलंदाज इथे रनआउट होईल. लागला हा धक्का आणि पहिल्या सत्राचा खेळ पूर्ण झाला. धावा झाले धावफलकावरती 48 आणि 49 रनची गरज. आणि नितीन दादा मंगेश वायले सारखा एक मोठा स्टार खेळाडू आपल्यासोबत 12व्या खेळाडूच्या भूमिकेत आपण पाहतो. येणाऱ्या काळामध्ये तो देखील वसा टीम मध्ये लवकरच पदार्पण डेफिनेटली करेल. कारण भरपूर गुणवत्ता आणि सध्या लेदर बॉल क्रिकेटकडे मी म्हणेल त्याचं लक्ष आहे आणि चांगलं क्रिकेट खेळतो लेदर बॉल साठी. 49 रनचं टार्गेट असेल. मी थोडस थांबतो तुम्ही थांबू नका पाहत राहा ऐकत राहा. एक भव्य दिव्य अभिमानाची सन्मानाची
एक कौतुकास्पद मी म्हणेल ज्या स्पर्धेचा दर्जा नेहमीच राहिला असा ग्रामीण वर्ल्ड कपचा थर्रार आपण याचं देही याची डोळा अनुभवतो. जसं दुसरं सत्र सुरू होईल कॉमेंटरी बॉक्समध्ये आपण ऐकू पुणे शिरूडचा एक बुलंद आवाज जो पूर्ण महाराष्ट्रामध्ये नेहमीच गरजत असतो आणि ऐकूया एक मराठीचा दमदार आवाज नरेश डोमे सरांना 49वेचं लक्ष टीम इथे गावदेवी वसार समोर. तर पडलेगाव टीमचे कॅप्टन टॉससाठी यायचं, उंबार्लीचे कॅप्टन येऊन इथे वेळ झाला. तर कमिटी आम्हाला आता काही सूचना पोचवती आहे, तर आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोचू. बट टॉससाठी यायचं आदर्श पडलेगावचे संगनायक, उंबार्लीचे कॅप्टन इथे आलेत. सलामीची जोडी जातीय मैदानाच्या आतमध्ये नितीन मात्रे आणि त्याच्या जोडीनं जगदीश दूधकर. तर ऐकूयात नरेश डोमे सरांना. हॅलो, शरण शरण हनुमंता तुझ आलो रामदूता, या भक्तीच्या या वाटा मज दाबाव्या सुभटा, ऐसे शूर आणि धीर राम सेवेशी सादर, तुका म्हण या रुद्र अंजनीच्या सुकुमारा. जय हनुमान क्रिकेट मंडळ निळजे आयोजित 51वा मकर संक्रांत चषक 2020 आपण बघतो आहोत. सलग 51 वर्षामध्ये अव्याहतपणे इतका मोठा प्रवास करत असलेली ही स्पर्धा ग्रामीण टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप या नावानं प्रसिद्ध आहे, ओळखली जाते. तर नाणेफेकीचा कौल तिथे मंचावरती संपन्न होतोय. उंबार्ली विरुद्ध पडलेगाव दोन्ही संघांचे संघनायक मंचावरती उपस्थित आहेत. सन्मान्य अर्जुन भाऊ पाटील यांच्या शुभहस्ते, 40+ क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष माननीय अर्जुन भाऊंच्या शुभहस्ते, माजी सरपंच काटई यांच्या शुभहस्ते ही नाणेफेकीची नाणेफेकीचा कौल मैदानामध्ये संपन्न होईल. दरम्यानच्या काळामध्ये सामना सुरू आहे. गौरीपाडा विरुद्ध वसार या दोन संघांमधली लढत विजयासाठी 49 धावांची गरज आहे वसार संघाला. गौरीपाडा संघ क्षेत्ररक्षणासाठी दाखल, 48 धावा 30 चेंडूमध्ये त्यांनी बनवल्यात. 49 धावांचा पाठलाग करत असताना मॅन इन रेड वसार इन ग्राउंड. तर उंबार्ली संघाने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. फलंदाजीसाठी पडलेगाव संघाला यानंतरच्या लढतीमध्ये तुम्ही बघाल. डाव्या उजव्याने राऊंड द विकेट टाकलेला हा चेंडू कव्हरला खेळताना थोडस हवेमध्ये जरूर होता हा फटका, ड्राईव्ह केला क्षेत्ररक्षक, लॉंग ऑफचा चेंडू पर्यंत पोहोचतोय. 2 धावा इथं मिळण्याची संधी आणि या 2 धावांबरोबर सुरुवात होते वसार संघाची. टेनिस क्रिकेटला प्रोत्साहन देणारं हे गाव, खर तर प्रत्येक गावाची ओळख असते परिसरामध्ये, त्यानुसार त्या गावाला ओळखलं जातं. दरम्यानच्या काळामध्ये आडव्या बॅटने खेळलेला हा फटका, चेंडू उंच आकाशामध्ये स्क्वेअर लेगला झेल टिपला जाईल आणि पहिला फलंदाज बाद, पहिल्या षटकामध्ये पहिला धक्का डावाला पडलेलं खिंडार. पहिला फलंदाज इथे बाद झाला, बाद होणारा फलंदाज आहे नितीन. त्यानं 2 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं, 2 चेंडूंचा सामना केला. तर जगदीश आणि रवी ही जोडी आता मैदानामध्ये पोहोचेल. वसार विरुद्ध गौरीपाडा या दोन संघामध्ये 49 धावांचं आव्हान गौरीपाडा संघानं वसार संघासमोर ठेवलेलं आहे. एक छानसं वातावरण दिसतं, तुम्ही बघताय की जी खेळाडूंची वेशभूषा आहे, ज्या रंगाचा शर्ट त्यांना परिधान करताय त्याच रंगाची पॅन्ट आहे, त्यामुळं एक प्रकारचं एक दर्जेदार परिस्थिती वातावरण मैदानामध्ये दिसतं आपल्याला. पाहणाऱ्याला सुद्धा ते खूप गोड वाटतं आणि अशा पद्धतीने खूप कमी स्पर्धा होतात महाराष्ट्रामध्ये. मी बऱ्याचशा स्पर्धांमध्ये व्हाईट पॅन्ट बघतो, बऱ्याचशा स्पर्धांमध्ये ब्लॅक पॅन्ट बघतो, परंतु यावेळेस
रिवर्स अटेम्प्ट करायचा होता फलंदाजाला, तिथे निर्धाव चेंडू असेल, धाव फलकावरती तुम्ही बघाल दोन धावा आहेत, एक गडी बाद तीन धावा आहेत, एक गडी बाद तीन, अशा स्थितीमध्ये थोडीशी सुरुवात खराब आहे। हेमंत म्हात्रे गोलंदाज, उंचापुरा एक ताकदवान शरीरयष्टी लाभलेला फलंदाज, पायचे चेंडू परत एकदा आकाशामध्ये, कवरचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि दुसरा फलंदाज बाद, या षटकामध्ये दुसरा बळी। तुम्ही बघताय खरंतर पाच षटकाच्या सामन्यामध्ये पावा हे मोठा आव्हान आहे, इथं बसलेला कुठेही मान्य करणार नाही। आव्हान छोटं आहे परंतु कमी आव्हान असताना सुद्धा प्रतिस्पर्ध्याला कसं जेरीस आणायचं हे गोलंदाज हेमंत म्हात्रेला माहीत आहे। पहिल्या षटकामध्ये योग्य दिशा आणि अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत त्यानं दोन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय, दोन महत्वाचे बळी टिपत मला वाटतं विजयाचा पाया रचलाय। पाहायचं या विजयावरती कळस चढत असताना इतर गोलंदाजांना देखील घाम गाळावा लागेल यावेळेस। वाह काय सुरेख चेंडू आहे, गती परिवर्तन करून स्लोअर वन टाकलेला हा चेंडू होता, फलंदाजाने तो ओळखला आणि त्याने ओळखलं की या चेंडूवरती धोका आहे, स्वतःला कंट्रोल केलं आणि खूप शांतपणे तो खेळला। खरं तर या अगोदरच त्याला मला वाटतं कालच बुलेटचा मानकरी ठरलेला फलंदाज सूरज रवी वायले मैदानामध्ये फलंदाजी करतोय, एक धाव त्याने घेतली। रवी एक रवी आता ढगांच्या आड आहे परंतु दुसरा रवी मैदानामध्ये चमकणार आहे, काल त्याचं तेज आम्ही बघितलंय, विशेष म्हणजे एक मॅन ऑफ द सिरीजची बुलेट बाईक त्याने काल पटकावलेली आहे आणि त्यामुळे आजचा दिवस त्याच्यासाठी तितकाच महत्वाचा असणार आहे। पहिलं षटक संपलंय, चार धावा दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये हेमंत म्हात्रेनं अप्रतिम गोलंदाजी केली आणि प्रतिस्पर्ध्याला रोखून ठेवलेला आहे, रोखून ठेवलं नाही खिंडीत गाठले असं आपण म्हणू शकतो, कोंडीत पकडले कात्रीत पकडलेला आहे। आणि कोंडी कशी करायची, प्रतिस्पर्ध्याची कोंडी कशी करायची, इतिहासामध्ये तुम्ही छत्रपती शिवरायांच्या युद्ध तंत्राचा अभ्यास करू शकता, छत्रपती संभाजीराजांच्या चरित्राचा अभ्यास करू शकता, युद्ध तंत्राचा अभ्यास करू शकता, प्रतिस्पर्ध्याची कोंडी, समोर शत्रू किती बलवान असू द्यात कितीही मजबूत असू द्यात परंतु त्याला रोखता येतं, अपेक्षित युद्धभूमीवरती त्याला खेचून आणणं आणि तिथे जाऊन त्याचा पराभव करणं हे युद्ध तंत्र छत्रपती शिवरायांनी अवगत केलं होतं। मला वाटतंय इथे गौरीपाडा संघ काय या युद्ध तंत्राचा परत एकदा अवलंब करेल, मजा येईल या सामन्यामध्ये कारण कमी धावसंख्येवरती हा सामना आहे, जिद्द साहस आणि चिकाटीच्या जोरावरती अशी युद्ध लढली जातात आणि जिंकली जातात। दुसरं षटक सुरू होतंय, राम म्हात्रे यहुदीला चेंडूला ड्राईव्ह केलं, काय अप्रतिम शॉट आहे तुम्ही बघाल, क्रिकेटचा खेळ केवळ बॅटनं आणि बॉलनं खेळला जात नाही तर तो डोक्याने सुद्धा खेळला जातो। त्याने बघितलं होतं की डीप मिड विकेट स्क्वेअर लेग खूप लांबवर आहे, त्यांना धावून येईपर्यंत वेळ लागेल, हलक्या हाताने फक्त चेंडूला एक टच केला, एक मुलायम स्पर्श केला बॅटनं आणि दोन धावा त्याने घेतल्यात। खरं तर ही ओळख असते चांगल्या फलंदाजांची। रामचा चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीने फटका खेळला, एकदा व्यवहारा दुसरी पण घ्यायची तिथे, ओ आता काय ऍक्सिडेंट देर नाही, बालंबाल बचावलेले आहेत, धोका होता पुढे परंतु वेळच ओळखणं हे सुद्धा महत्वाचं आहे। आणि तुमचं लक्ष जर निश्चित असेल, तुम्ही जर जागरूक असाल, सदा चौकस असाल तर मला वाटतं तुम्ही पुढे येणाऱ्या धोक्यांना ओळखू शकता। त्याने बघितलं होतं पहिली धाव इतकी वेगवान घेतली होती, दुसरी घ्यायची होती परंतु लक्षात आलं की जो स्क्वेअर लेगचा खेळाडू होता तो खेळाडू नव्हता, त्याला चित्त्याचे पाय लाभले होते आणि तो इतका वेगात येत होता की अरे आता थांबलं पाहिजे, दोघांनी वेळीच आवर घातला आणि वेळीच ते आपल्या घरट्यात परत एकदा पोहोचले। तर या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, मला वाटलं होतं की आपल्या सगळ्यांनाच वाटलं होतं की अरे हा आता ॲक्सिडेंट होईल, पण शेवटच्या क्षणी त्यानं व्यवस्थित आपली गाडी बाजूला घेऊन पुढे मार्गस्थ झालेले आहेत। धाव फलकावरती आहेत, सात धावा षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू असताना राम म्हात्रे समोर फलंदाज आहे तो सूरज। आखूड टप्प्याचा चेंडू इथे परत एकदा लॉफ्टेड ड्राईव्ह, एक धाव इथे अपेक्षित आहे, दुसरी ते घ्यायची आहे, थोडासा गलथानपणा
काय असतं क्रिकेट मध्ये जादू आहे बघा तुम्ही, तो क्षेत्ररक्षक यावेळेस थोडासा स्लो होता आणि फलंदाज किती हुशार आहे त्याने बघितलं अरे हा स्लो आहे चला दुसरी घेऊ शकतो आणि पूर्ण सुद्धा केली. किती छोटी चूक असेल बरं ही फलक्षेत्ररक्षकाची, त्या चुकीचा फायदा कसा घेतला जातो, तर हे एक चांगलं उदाहरण बघायला मिळतं. खूप मजा येते हा सामना बघताना, एकमेकांवरती टाकलेले डाव आणि कसे उधळून लावतात ते बघा. उजव्या हाताने ओव्हर द विकेट, इथे आखू टप्प्याचा एक अपटबार टाकला होता, रिव्हर्स स्वीप करायचा प्रयत्न होता, तिथे मात्र प्रयत्न फसला फलंदाज सूरजच्या. धाव फलकावरती आहेत 9 धावा, षटक दुसरं मैदानामध्ये सुरू असताना 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये वसार. डोक्याचा वापर करून त्याने 1-1, 2-2 धावा घेतल्यात जरूर, डावाला आकार देण्याचा प्रयत्न त्यांचा निश्चित चांगला आहे. रामचा चेंडू यावेळेस खूपच बाहेर आहे उजव्या इष्टीच्या, वाईडचा इशारा येतो, एक अतिरिक्त धाव धाव फलकाला पुढे घेऊन जाईल. धाव फलक दाखवतोय 10 धावा, 10 रन ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. 10 धावा असताना 2 गडी बाद झालेले आहेत. पहिल्या षटकामध्ये हेमंत म्हात्रेनं काय गोलंदाजी केली बघा, प्रतिस्पर्ध्याला त्यानं अडवलं होतं, थांबवलं होतं आणि तिथून पुढे राम म्हात्रेनं देखील चांगली गोलंदाजी केली. यावेळेस ग्लान्स स्वतः चेंडू मनगट फिरवलं त्याने, आणि असं मनगट फिरवायचं असल्यानंतर तुमच्या मनगटामध्ये बॉल बेअरिंग बसून यावं लागतं, तर तुम्हाला असे ग्लान्सचे फटके बघायला मिळतात. अतिशय सुंदर असा फटका असतो, टायमिंग नजाकत या फटक्यामध्ये असते आणि त्यामुळे पाहणाऱ्याला सुद्धा खूप मोठा आनंद होतो, मजा येते हे फटके बघताना. धाव फलकावरती आपण जाऊयात, पुन्हा एकदा 11 धावा आहेत. शांतपणे दोघही 1-1 धाव रचत बूंद बूंद से समंदर बनत आहे असं आपण म्हणतो, 1-1 वीट रचून भिंत उभी राहते. यावेळेस आखूट टप्प्याचा चेंडू स्क्वेअर कट करायचा होता, पंच करायचा होता चेंडूला कव्हरच्या डोक्यावरून, प्रयत्न फसलेला आहे. निर्धाव चेंडू, अप्रतिम षटक आहे, सांगता षटकाची अप्रतिम झाली. फलंदाजाने काही कलात्मकता दाखवली, तिथे प्रतिभा दाखवली, परंतु गोलंदाज त्यांच्यावरच ठरलं. या षटकामध्ये आल्यात फक्त 7 धावा, 2 षटकं संपली, 11 धावा, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये वसार. तर आता 18 चेंडू शिल्लक आहेत, 18 चेंडू मध्ये बनवायच्या आहेत त्या तब्बल 38 धावा. 18 चेंडू 38. याद करना ये षटकार.
सगळे रवी आहेत, कुठला चांद नाही, कोणतं अजून काही नाही, सगळे रवी मैदानामध्ये. वा आणि सूरजची इथं चमक, तेजपुंज फलंदाजी, सीमारेषा पार 4 धावा. या चौकाराबरोबर धावफलक 23 धावा. या रवीवरती पहिलं षटक रवीनं अप्रतिम टाकलं होतं, दुसऱ्या षटकामध्ये रवीच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला जातोय. आणि पहा तुम्ही धावफलकावरती 23 धावा आहेत. 2 षटकं संपली त्यावेळेस धावा होत्या, धावफलकावरती बॉल फेका 11 धावा. आणि अचानक काय झालं, सुनामी आली की काय, का ज्वालामुखी फुटला की अजून आग लागली कुठे, धावसंख्या मात्र खूप मोठ्या संख्येने पुढे गेली, 23 धावा आहेत. आग लागल्यानंतर काय घडतं, गेल्या 15 दिवसांमध्ये जगाने तो अनुभव घेतलाय. यावेळेस पुन्हा एकदा सीमारेषेला आग लावतोय रवी, सूरज चेंडू सीमारेषा पार, षटकार. जितका सहजपणे मराठी माणूस वडापाव खातो ना, तितक्या सहजपणे हा फलंदाज फलंदाजी करतोय. काय चाललंय काय ग्राउंड मध्ये पहा, चौकार षटकार, चौकार षटकार, परत चौकार. तीन षटकांचा खेळ संपला, 33 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी 16 धावांची गरज आहे 12 चेंडूमध्ये. आपण सहज वडापावशी चर्चा आली. काल एक ट्विट झालं होतं, डोंबिवलीचाच खेळाडू आहे अजिंक्य रहाणे, त्यांनी काल ट्विटरवरती एक मेसेज शेअर केला होता. ते म्हणतायत की वडापाव कसा खाल्ला पाहिजे, तो चटणीबरोबर खावा की तसाच खावा की अजून कसा खावा, तुमचं काय मत आहे, असं अजिंक्य रहाणेने ट्विट केलं काल. आणि त्याला रिट्विट केलं सचिन तेंडुलकर सरांनी. ते म्हणतायत की वडापाव बरोबर चटणी पाहिजेच, हिरवी चटणी पाहिजे आणि थोडीशी चिंचेची सुद्धा चटणी पाहिजे, तर मजा येते खायला. तर वडापाव ही महाराष्ट्राच्या खवय्यांची अस्मिता आहे. आम्ही वडापाव पाहिजेच असतो आम्हाला, किंवा महाराष्ट्रामध्ये कोण माणूस असा नाही की जो वडापाव ज्यांना आवडत नाही. अगदी सचिन तेंडुलकर किंवा अजिंक्य रहाणेसुद्धा त्याला अपवाद नाही आहेत. कालचे ट्विट बघा तुम्ही, तुम्हाला लक्षात येईल आमच्या जिव्हाळ्याचा विषय तो. आणि इथे तशाच प्रकारे फलंदाज, जसं वडापाववरती तुटून पडतो ना आपण, तसे फलंदाज चेंडू गोलंदाजांवरती तुटून पडलेले तिथे. धावफलकावरती 33 धावा आहेत, तर 10 चेंडूमध्ये सूरज दूधकरच्या आहेत. कॅल्क्युलेशन द्या मला. दरम्यानच्या काळामध्ये सूरज आणि रवी ही दोन जोडी मैदानामध्ये, सूरजनं काय जबरदस्त बॅटिंग केली, विशेष म्हणजे रवीला त्याने झाकळून टाकलंय. यावेळेस खूप चांगला प्रयत्न आहे. सूर्याची देखील काल चर्चा झाली बऱ्याच वेळा ट्विट रिट्विट मध्ये. काजव्याची तुलना सूर्याबरोबर होऊ शकत नाही, असं कालचं एक स्टेटमेंट होतं. कोणाचं होतं ते तुम्हाला माहीत असेल, कशाबद्दल होतं ते मला तुम्हाला माहीत आहे. तुलना कोणाबरोबर केली जावी, कालचे दिवसभर चर्चा, मला वाटते सगळं मीडिया वगैरे त्याच गोष्टीशी चर्चा होत होती. इथं तर रवी आहे, सूर्याबरोबर कोणाची तुलना केली जावी, मला वाटत नाही या रवीबरोबर कोणाची तुलना होईल आता इथे, कारण एक सूरज आहे ना एक रवी. परंतु सूरज इथे अफाट फलंदाजीनं त्याने रान दणून टाकले. 9 चेंडूमध्ये 25 धावसंख्येवरती नाबाद आहे. आणि कालचा मॅन ऑफ द सिरीजचा खेळाडू
रवी तो खेळतोय पांच धाव संख्येवरती त्यासाठी त्याने सहा चेंडू खेळले. कालचा मॅन ऑफ द सीरीजचा विजेता परंतु दुसऱ्या बाजूला सर सूरजने त्याला जाकळून टाकले. ही खरं तर हा क्रिकेटचा महिमा आहे आणि म्हणून क्रिकेट आपल्याला आवडतो. वाह रिव्हर्सचा प्रयत्न इथं चेंडू आकाशामध्ये तिथं क्षेत्ररक्षक व्हॉट अ कॅच काय सुंदर कॅच त्याने तिथे घेतला आणि सूरज इथे बाद होईल धक्का क्रमांक दोन. एक झंझावात इथे तयार झाला होता. वादळ आलं वादळ शांत झालं. आग लागली आग विझली असं म्हणू शकतो आपण. दहा चेंडू मध्ये 25 धावांची खेळी करत बाद झाला तो फलंदाज सूरज दूधकर. योगदान त्याचं मोठं आहे संघाला त्याने अडचणीतून बाहेर आणलेलं आहे. उजव्याच्या बाहेर टाकलेला चेंडू यावेळेस अप्रतिम ठरतो आहे निर्धाव चेंडू. खरं तर तुम्हाला माहिती एखादा हिरो जसा हिरोईनला आगीतून बाहेर काढतो ना किंवा व्हिलनच्या तावडीतून सोडवतो ना तसं सूरजचा खेळ आज होता. त्यानं संघाला अडचणीतून विजयाच्या उंबरट्यावरती आणून ठेवलेला आहे. आता हिरोईन त्याला मिळेल की नाही सस्पेन्स कायम आहे. नाही का हे ट्रेलर आहे अभि तो पिक्चर बाकी आहे. क्लायमॅक्स काय असेल हे आपल्याला लगेच कळणार नाही परंतु नक्की लक्षात येईल. पहिला टप्पा चेंडू सीमारेषा बाहेर चार धावा खणखणीत दणदणीत भरला ढगाने नीला वाला पाणी पडतय गडुंगराला पाणी पडतय गडुंगराला तुझे दर्शन आठ चेंडू मध्ये 11 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. 38 धावा वसार संघाच्या धावफलकावरती आहेत. गौरीपाडा विरुद्ध त्यांचा रंगलेला हा सामना. 38 धावा धावफलकावरती आहेत. 49 धावांची गरज जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आता उरलेल्या काही चेंडूमध्ये. यावेळेस चेंडू खूप उंच आकाशामध्ये चेंडू जातोय सीमारेषा बाहेर मिड विकेटच्या सीमारेषा फोडली यावेळेस खणखणीत चौकार. या मातीचा इतिहास आहे. इथे तानाजी पडल्यानंतर सूर्याजी जन्माला येतो. सूरज बाद झाल्यानंतर रवीने लगेच तो एक सूर्याजी होता हा पण रवी आहे उभा राहिला आणि पुन्हा एकदा आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जातोय. दोन चौकार खेळल्यानंतर रवीनं इथे पुन्हा एकदा आपली योग्यता सिद्ध केली. धावफलकावर 43 धावा 3 षटक 4 षटकांचा खेळ संपला. 6 चेंडू आणि आता 6 धावांची गरज आहे. ओढ लागली मला गमावले ओढ लागली मला ओढ लागली मला गमावले ओढ लागली मला ओढ लागली मला गमावले ओढ लागली मला ओढ लागली मला गमावले ओढ लागली. मंचावरती उपस्थित अतिथी सन्माननीय मास्टर चंद्रकांत यांचा आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. जय हनुमान क्रिकेट मंडळ निळजीच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत. त्याचबरोबर सन्माननीय अनंत पाटील पडलेगाव हे देखील इथे उपस्थित आहेत. आपलंही मनपूर्वक स्वागत विनंती करतो. आपण मंचावरती या. चला मैदानामध्ये 6 चेंडू 6 धावा काळजात धस्स होतं असा सामना बघितला का
काळजाचा ठोका चुकतो असा सामना बघितला का? घनघोर युद्ध आहे इथे, युद्धाची परिभाषा या सामन्याला लागू होईल। सहा चेंडू सहा धावा, आता सहा चेंडू मध्ये पाच धावा जरी या कंडिशन मध्ये घेतल्या तरी तुम्ही जिंकू शकता, कारण विकेटचा विचार आपण करतो। तीन गडी बाद झालेत वसार संघाचे, तर गौरीपाडाने गमावलेले आहेत ते पाच फलंदाज, परंतु पुढे अजून तुम्ही दोन फलंदाज गमावले तर पुढे काही कंडिशन्स तयार होऊ शकतात, त्यामुळे आज जी कंडिशन आहे ती पुढच्या चेंडूवरती कायम राहील असं निश्चित नाही। चला, सहा चेंडू सहा धावांची गरज आहे। गोलंदाज मयूर म्हात्रे, आता आगीनं वेढलेला संघ आहे। ओहो काय बॉल आहे इथे, पहा दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता परंतु इथं रवीचा अंदाज पूर्णपणे चुकला। चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, तिथे काही अपील देखील केले जात आहेत, पंचांकडे प्रश्न विचारले जात आहेत, परंतु पंचांकडून त्याला कुठलाही प्रतिसाद नाही। चेंडू निर्धाव टाकला जातोय, डॉट डिलिव्हरी या सुद्धा सामन्याचा निकाल बदलू शकतात। पाच चेंडू सहा धावा या परिस्थितीमध्ये सामना आहे। खूप रंगतदार लढत इथे आम्ही बघतो आहोत। सहज आपण इथे कोंडाण्याच्या लढाईचं एक छोटस वर्णन केलं। तानाजी चित्रपट काल रिलीज झाल्यानंतर संपूर्ण भारत भरामध्ये जबरदस्त प्रतिसाद मिळतो आहे। मराठ्यांच्या इतिहासाला आज संपूर्ण भारत साथ घालतोय हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे। उजव्या हिशात बाहेर टाकलेला चेंडू, चेंडूपर्यंत पोहोचायचं होतं रवीला आणि पंचांचा इशारा येतोय वाईड, एक खराब चेंडू इथे टाकला जाईल, एक अतिरिक्त धाव, धाव फलक पुन्हा एकदा स्थिर येतो जागेवरती येतोय। पाच चेंडू पाच धावा, सहा बॉल सहा, पाच चेंडू पाच, काय वाढून ठेवलंय पुढे या सामन्यामध्ये। आपण म्हणतो ना झाकली मूठ सव्वा लाखाची, किंवा ही मूठ झाकलेली, आता इथे उघडल्यानंतर काय कळेल की या मुठीमध्ये काय दडलंय, विजेता कोण आहे, वसार आहे की गौरीपाडा आहे। परंतु सध्या ही मूठ झाकलेलीच आहे, एखादं बोट उचकटून सुद्धा पाहण्याचा कोणी प्रयत्न करू नका। वाह काय शॉट आहे, काय नजाकत आहे, अप्रतिम गॅप इथे मिळाला चेंडू सीमारेषा पार, चार लेवल। एक धाव खरं तर इथं अनुभव कामाला आलेला, थंड डोक्यानं रवीनं इथं, जरी तो सूर्य तळपत असतो परंतु त्यानं इथं थंड डोक्यानं खेळ करत आपल्या संघाला विजयाच्या उंबरट्यावरती आणून ठेवलंय। यावेळेस चेंडू आकाशामध्ये जमिनीवरती पडतो, एक धाव आणि वसार संघाचा देखना विजय। गौरीपाडा संघाचं अभिनंदन करू आम्ही, खूप छान खेळ खेळलात, लढत जबरदस्त दिली आणि प्रेक्षकांना एक चांगला सामना दाखवला, वसार संघाचं अभिनंदन आहे। पुढच्या फेरीमध्ये आपलं स्वागत आहे। दरम्यानच्या काळामध्ये काही अतिथी मंचावरती उपस्थित आहेत, त्यांचे सन्मान आपण इथे करतोय। आम्ही विनंती करतो सन्माननीय रघुनाथजी म्हात्रे गौरीपाडा, पोलीस पाटील बाबूराव।